तुम्हाला आत्ता काय दिसतंय, गट्टी जमून आली आहे आणि भट्टी पण जमून आली आहे, त्यामुळे आम्ही 800 एपिसोड्स पूर्ण करू शकलो. हो, आम्ही खूप दंगा करतो, कधी कधी पार्टी पण करतो. 3 वर्ष चालते आणि 3 वर्ष का चालते तर त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे. प्रेक्षकांना जे काही कथानक आम्ही मांडतोय ते आवडतंय. नमस्कार, तुम्ही सगळे आहात रंग माझा वेगळा या टीमबरोबर, आणि आज आम्ही इथे सगळे जमलो आहे याच्यासाठी एक खास कारण आहे. ते म्हणजे आज आमच्या मालिकेचे 800 भाग पूर्ण झालेत आणि ते सेलिब्रेट करायला आम्ही सगळे इकडे जमलो आहे. तर सगळ्यात आधी प्रेक्षकांना खूप 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 धन्यवाद, तुमचे खूप आभार. तुम्ही एवढं प्रेम दिलं, तुम्ही एवढं सपोर्ट करताय, त्यामुळे आमची मालिका असेच एकापुढे एक टप्पे गाठत जाते आहे. सो थँक्यू सो मच. मला वाटतं याच्यावर अनघा खूप छान उत्तर देईल. तुम्हाला आत्ता काय दिसतंय, गट्टी जमून आली आहे आणि भट्टी पण जमून आली आहे, त्यामुळे आम्ही 800 एपिसोड्स पूर्ण करू शकलो. आणि म्हणजे असं कसं प्लेन राहून कसं चालेल ना, त्यामुळे हो अप्स अँड डाऊन्स आणि खूप मजा मस्ती. कधी कधी बोर होतं, कधी कधी खूप मजा येते, कधी कधी खूप लो वाटतं. पण येस, एवढे 800 एपिसोड करता करता आम्हाला खूप मजा आली आहे, हे नक्कीच आहे. कारण की प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्प्यात आम्हाला नवीन कोणीतरी पाहुणा मिळाला आहे, एक नवीन मैत्रीण, नवीन मित्र मिळाला आहे. आता या टप्प्यातसुद्धा आम्हाला एक छोट्या मैत्रिणी मिळाल्या आहे. सो येस, मजा येते कारण की नेहमी वेगळं वेगळं काहीतरी प्ले करायला मिळते आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळतं, भरपूर शिव्या मिळत आहे, त्यामुळे येस आम्ही ग्रेटफुल आहोत. बाकी कोणाला बोलायचं? आपल्यासोबत आहेत सगळ्यात सिनियर कलाकार, ज्या सिरियलच्या अगदी इनिशियल टप्प्यात होत्या, म्हणजे दीपाची आजी, माझी आजी. तुझी बाबी नाही आता, पण तुला काय वाटते 800 एपिसोड्स कम्प्लीट झाले? बाबीची आजी म्हणून मी आज बाबीला भेटायला आले. सुरुवातीला आधी सांगावं असं वाटतं की 800 एपिसोड झाले. मला आधी माझं माहिती होतं की मी एक थोडे भाग आहे याच्यामध्ये, तरी माझं वाढवलं काम, कारण माझं आणि बाबीचं छान संगनमत झालं होतं. आता मी बाबीचीच वाट बघते. ह्याबद्दल आधी ह्या सगळ्यांना अभिनंदन मी त्यांचं करते आणि त्यांना सांगते मुद्दाम की 800 नाही 1000 भाग झाल्यावरही आजीला तुम्हाला बोलवायचं आहे. तर मला खूप आनंद झाला आहे की 800 भाग झालेत आणि यशस्वीरित्या, कारण खूप प्रेक्षकांना आवडते ही सिरियल, म्हणजे वाट बघत असतात. आता ज्या 2 छोट्या मुली इथे आहेत तर त्यांचं तर काम एवढं छान होतं आहे, तर त्या माझ्या पणत्या आहेत, पण खरंच छान काम करत आहेत. तर त्यामुळे मी आणखीन काय सांगू की खरंच छान चालली आहे सिरियल आणि असेच पुढे छान 1000 भाग होऊ देत आणि सगळ्या प्रेक्षकांनी जो काही आम्हाला प्रतिसाद दिला आहे तर त्याबद्दल त्यांचेही आभार आणि प्रॉडक्शननी पण छानरीत्या सगळं आपले निभावून नेलं, म्हणून त्यांचे पण अभिनंदन आणि येस थँक्यू सो मच. मला असं वाटतं की आजी आत्ता असं म्हणाल्या की त्यांना माहिती होतं की सुरुवातीलाच की त्यांचं काम ह्या मालिकेत काही भागांकरता असणार आहे, पण मग ते वाढवलं गेलं, ते पुढे वाढलं, मग ते काही कारणांमुळे, म्हणजे पॅन्डेमिक आलं त्यामुळे काही नियम आले ज्याच्यामुळे त्या पुढे कंटिन्यू करू शकल्या नाहीत. पण बाबीच्या आजीची आणि बाबीच्या बाबांची जे 2 त्या बाबीचे म्हणजेच आमच्या दीपाचे 2 मजबूत खांब होते तिला सपोर्ट करणारे, त्यांची जागा पुढे जिने चालवली ती म्हणजे साक्षी, दीपाची मैत्रीण, जिचं मला वाटत नाही तिच्या इतकं कोणाचंच काम वाढवलं आहे या मालिकेत अजून. तर मला वाटतं की तिनेसुद्धा सांगावं की तिला कसं वाटतं 800 भाग पूर्ण झाले त्याबद्दल. मला खूप छान वाटतं आहे, मला ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं की माझे एवढे म्हणजे सीन्स होतील दीपाबरोबर, माझे एवढे दिवस लागतील. पण मला खूप आनंद होतो आहे आणि असं नाही आहे की माझे एवढे दिवस लागलेत, पण ह्यांचे पण लागू देत, आमचे सगळ्यांचे सीन होऊ देत असं मला वाटतं आहे. सो मला खूप आनंद होतो आहे, ह्याचा एक पार्ट आहे मी या गोष्टीचा. हां, कदाचित मी आवडत असेन सगळ्यांना. तू दीपाची बेस्टी आहेस. सो आता आमच्यामध्ये आहेत सगळ्यात लहान कलाकार आणि आपण विचारूया तिला की तिला कसं वाटतंय आपल्या सिरियलचे 800 भाग पूर्ण झाले. तुला काही सांगायचं आहे प्रेक्षकांना? काय सांग, तिकडे बघून जा.
आता या एपिसोडचे 800 एपिसोड्स कंप्लीट झाले तर मला म्हणजे मला खूप मज्जा येते याच्यासोबत काम करायला. कोणा मजा तुझे कोणासोबत सीन्स असतात? हां सगळ्यात जास्त सीन्स कोणासोबत असतात? दीपा आई आणि साक्षी मॅम. आणि मग तुला काय वाटतं मजा येते सीन करायला? कसं वाटतं? हो मजा येते. अजून काहीच नाही सांगायचं तुझ्याबद्दल आणि स्पृहाच्या मैत्रीबद्दल सांग. तुम्ही काय करता, कशी मजा करता? हो आम्ही खूप दंगा करतो, कधी कधी पार्टी पण करतो. पार्टी करता? वा वा वा. चंदू सरांबद्दल काय सांगशील? स्पीचलेस स्पीचलेस. तुझ्यासाठी एक प्रश्न आहे, जे तुझ्या बरोबर असतात साक्षी, दीपिका की दीपा, कोण आवडतं? नाही माहित नाही आपल्याला का? नाही म्हणा हा सगळा मजेचा भाग झाला, पण खरंच आत्ता म्हणजे आज आत्ता 800 भाग पूर्ण होतात, त्याकरता आम्ही सगळेच जमलो आहे. आणि ही खूप मजेशीर गोष्ट आहे की मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा पहिल्या भागात ज्या आजी होत्या, ज्यांच्यापासून सुरू झाली, जी सगळ्यात सिनियर मेंबर आहे आणि त्याचबरोबर जी सगळ्यात नवीन मेंबर आहे या मालिकेतली, म्हणजेच कार्तिकी, जी सगळ्यात शेवट जॉईन झाली या मालिकेला पण आता या मालिकेचा भाग झालेली आहे. सो अशा सगळ्यात सिनियर मोस्ट आणि सगळ्यात ज्युनियर मोस्ट मेंबर आज आहेत सोबत. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा एखादी मालिका इतका काळ चालते, 3 वर्ष चालते. आणि 3 वर्ष का चालते तर त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे. प्रेक्षकांना जे काही कथानक आम्ही मांडतो आहे ते आवडतं आहे, त्यांना पटतं आणि प्रत्येक पात्रावर त्यांचं तितकं प्रेम आहे, म्हणून हे शक्य होतं आहे. सो मला ही आजची भेट आणि आजचं हा ग्रुप इथे जमणं की सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर पण आहे आणि सगळ्यात नवीन जॉईन झालेली मेंबर पण आहे, हे खूप गमतीशीर वाटतं. आणि त्याकरता खरंच प्रेक्षकांचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला साथ दिली आहेत, म्हणून आम्ही इतका काळ तुमचं मनोरंजन करू शकलो आहे. ती संधी तुम्ही आम्हाला दिली आहेत त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि यापुढेही असंच प्रेम आमच्यावर करत राहा असं मी सांगेन. आणि मी खूप बोलतोच नाही, मी पण जो कधीच बोलत नाही एक्झॅक्टली, म्हणूनच हा बघ इकडे तो नुसतं उभा राहतो आणि बाजूने म्हणतो आपण काय बोलायचं आहे की आता झालं वगैरे. तर आज मला वाटतं की आज त्याला बोलायला व्यवस्थित कारण आहे, त्यामुळे त्यांनीही बोलावं. नाही मला खूप चांगलं वाटतं की सगळे ठरलेलं उत्तर असतं की मला खूप चांगलं वाटतं, हां, की 800 भाग पूर्ण झालेले आहेत, प्रेक्षकांचं खूप प्रेम आम्हाला मिळालं आहे. आणि आम्ही आज इथे उभं आहोत याच्यामागे कारण हे की आमची प्रोडक्शन टीम, जी कधी दिसत नाही, आमचे डिरेक्टर्स आणि हे सगळी लोकं खूप मेहनत घेतात, खूप कष्ट घेतात, त्यामुळे आम्ही इथे उभं असतो आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला दिसतो. सो त्यांचेही आभार आणि तुमचेही आभार. थँक्यू सो मच. तुझा लुक चेंज झाला सुरुवातीपासून आतापर्यंत, 800 एपिसोड सर्वात जास्त चेंज झाली तुझ्या? हो का? अरे म्हणजे मी एवढा चष्मा लावला काढला वगैरे ते उगाच गेलंय सगळं. अरे यार हो ते आता नाही पण हा प्रश्न अंबरला त्याच्या लुकबद्दल कोणीतरी विचारणं हे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, त्यामुळे म्हणजे लोक ऑब्झर्व करतायत की लुक चेंज झालाय. हां नाही म्हणजे तो लुक चेंज झाला कारण लीव घेतली होती आम्ही 6-8 वर्षांची. चेंज झाला कारण अंबरला आधीचा लुक आवडायचा नाही, त्याला हे असं राहायचं होतं दाढी बिडी ठेवून कायम, म्हणून लुक चेंज झाला, बाकी काही नाही. पण सांगायचं आहे का? हो काय लुक, हो लुक चेंज झाला म्हणजे आता काय त्याच्या, पण लुक म्हणजे ते तुझ्या चेहऱ्याबद्दल आणि दाढीबद्दल नाही, तुझ्या एकूण शरीरयष्टी पण चेंज झाली आहे त्याबद्दल, तुझ्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल. पुढचा प्रश्न. थँक्यू सो मच.